नमस्कार आरोग्य प्रेमींनो, एका आकर्षक विषयावरील आजच्या चर्चेत आपले स्वागत आहे। पावसाळा म्हणलं की आपल्या समोर दिसतंय सगळीकडे पाऊसच पाऊस आणि पाणीच पाणी, पण पावसाळ्यामध्ये आपण सगळ्यात जास्त लघवीला जातो, याचं कारण काय ते बघूया आपण पुढील प्रमाणे। तुमच्या लक्षात आले असेल की पावसाळ्यात तुम्ही बाथरूममध्ये जास्त फेऱ्या मारता, पण असे का घडते? प्रथम हे समजून घेणे आवश्यक आहे की ऋतू कोणताही असो, हायड्रेटेड राहणं महत्त्वाचं आहे। जेव्हा गर्मी होत असते तेव्हा आपल्याला थंड होण्यासाठी आधी घाम येतो, आणि पावसाळ्यात आपल्याला घाम न येता थंडी वाजते। पण थंडी असो या गर्मी असो, पाणी पिणे महत्त्वाचे आहे। पावसाळ्यात थंड हवामानामुळे तुम्हाला गरम चहा किंवा सूप यांसारखे अधिक द्रव पदार्थ सेवन करावे लागू शकतात। शिवाय वाढलेल्या आर्द्रतेमुळे जास्त घाम येतो, ज्यामुळे बॉडी फ्लूइडचे नुकसान सुद्धा होते। परिणामी या अतिरिक्त बॉडी फ्लूइडवर प्रक्रिया करण्यासाठी तुमच्या मूत्रपिंडाला अधिक मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे लघवी उत्पादनात वाढ होते। ह्या व्यतिरिक्त बॉडी टेम्परेचर आणि ह्युमिडिटीमधील बदल ईडीएच हार्मोनवर प्रभाव टाकतात, त्यामुळे ईडीएच हार्मोन हे युरिनचे आउटपुट नियंत्रित करण्यास मदत करते। त्यामुळे हायड्रेटेड राहणं, जास्त घाम येणं आणि हार्मोनल चढउतार यामुळे पावसाळ्यात लघवीचे प्रमाण नक्की वाढू शकते। लक्षात ठेवा, आपल्या शरीराचे ऐकणे आणि हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे, विशेषतः पावसाळी हवामानात। म्हणून पावसाळा सीझनचे स्वागत करा, निरोगी राहा आणि त्यामुळे शरीर तुमचे नक्की आभारी राहील। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।